नमस्कार, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सर्व नागरिकांना एक चांगलं बातमी असं आहे की 3 जे रुग्ण कोरोनाचे पॉझिटिव्ह पेशंट्स होते आमच्या जिल्ह्यामध्ये, त्यांच्या 14 दिवसांनंतरचे 2 स्वॅब घेऊन त्या दोन्ही रिपोर्टमध्ये निगेटिव्ह आलेले आहेत आणि आज दिनांक 20 एप्रिल रोजी ते डिस्चार्ज होऊन त्यांच्या घरी परत जातील. त्याच्या अनुषंगाने केंद्र सरकारने 20 एप्रिलपासून रिवाइज गाईडलाईन्स जाहीर केलेल्या आहेत. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन उपयोजना करत असून ते सगळे अंमलबजावणीमध्ये करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. सर्व नागरिकांना जरी हे दिलासादायक बातमी असलं तरी सुद्धा केंद्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार सूचनानुसार जे आरोग्य विभाग आहे त्यांच्या काटेकोरपणे जे डायरेक्शन असतील ते आम्हाला पालन करावं लागतील. कदाचित मे महिन्यामध्ये रुग्णांचे प्रमाण जास्त वाढतील या एक अंदाजानुसार प्रशासनाला काळजीपूर्वक काम करण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने जे रुग्ण वाढतील त्याच्या सर्व उपाययोजना जिल्हा प्रशासन करत आहे. कोरोनाच्या रुग्णाच्या अनुषंगाने 3 टायरच्या प्रिपरेशन करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये कोविड केअर सेंटर्स आहेत, कोविड डेडिकेटेड हेल्थ सेंटर्स आहेत आणि कोविड डेडिकेटेड हॉस्पिटल्स आहेत. या 3 टायरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रुग्ण ॲडमिट होतील. ज्यांना कुठल्याही प्रकारचे सिम्पटम्स नाही तरीसुद्धा कोरोना पॉझिटिव्ह जे आहेत ते कोविड केअर सेंटर्समध्ये ॲडमिट होतील. ज्यांना माइल्ड न्युमोनिया सारखं असेल मग ते डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर्समध्ये ॲडमिट होतील. ज्यांना जास्त सिरियस आहेत, सिरियस सिम्पटम्स आहेत, ते डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतील. या सर्व उपयोजना कोविड केअर सेंटर्स 1500 कॅपॅसिटीमध्ये तयारी करण्यात आलेलं आहे. जे डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर्स आहे ते 700 रुग्णाची कॅपॅसिटी जे तयार करण्यात आलेलं आहे. डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल जे आमचे सिव्हिल हॉस्पिटल आहे, SDH उमरगा आणि SGH तुळजापूर, या तिन्ही ठिकाणी मिळून 450 हॉस्पिटल बेडची तयारी करण्यात आलेली आहे. ह्याची गांभीर्यता लक्षात घेता सर्व नागरिकांना जिल्हा प्रशासनामार्फत विनंती आहे, जे पूर्वीपासून आम्ही नियोजन करत आलेलो आहोत, प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर. जे आपण नियमाचं पालन करायचं आहे ते आपल्याला पालन करावे लागते. येत्या 2-3 महिना खूप आपल्याला क्रुशियल स्टेज राहणार आहे. जरी आज 3 रुग्ण डिस्चार्ज जरी झाले असतील तरीसुद्धा पुढे एकही रुग्ण आढळून येता कामा नये, या अनुषंगाने आपल्याला प्रयत्न करावे लागतील. त्या अनुषंगाने सोशल डिस्टन्सिंग जे नियम आपल्याला पालन करावे लागतील आणि नियमितपणे हात स्वच्छ धुणे, आपलं परिसर स्वच्छ ठेवणे, आपलं घर स्वच्छ ठेवणे आणि अनावश्यक बाहेर फिरणे. बाहेर असलेले व्यक्ती ते कोरोना पॉझिटिव्ह आहे किंवा नाही हे कुणालाही माहीत नसतो. जेव्हा सिम्पटम्स यायला सुरुवात होतील त्यावेळेस सगळ्यांना कळतं की कोरोना पॉझिटिव्ह आहे. नंतर प्रशासनामार्फत कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केलं जातं की हे पॉझिटिव्ह आलेले व्यक्ती ते कुठं कुठं कुठल्या ठिकाणी गेलेले आहे आणि किती लोकांच्या संपर्कात आलेला आहे, त्या अनुषंगाने सर्व संपर्कातील व्यक्तींची चाचणी करण्यात येते. हे सर्व गोष्टी पुढील गोष्टी होतात, परंतु त्याच्या आधी जरी स्वतःची काळजी आपण घेतली की जे लोक माहीतच नाही त्यांच्यासोबत संपर्कात राहायचं नाहीये, कुठल्याही व्यक्तीसोबत बोलत असताना सुरक्षित अंतर ठेवून बोलायचं आहे आणि अनावश्यक बाहेर फिरणे, गर्दीच्या ठिकाणी न जाणे हे आपल्याला उपाययोजना करावीच लागणार. घरी राहायचं आणि सुरक्षित राहायचं हे नियम आपण जरी पालन केलं तर कोरोनाचे रुग्ण वाढणार नाही. जरी आपण हे नियमाचे पायमल्ली करून, लॉकडाऊनच्या नियमाचे पायमल्ली करून बाहेर फिरणे आणि अनावश्यक गर्दीमध्ये जाणे हे गोष्टी आपण केलं तर कितीही जरी प्रशासनाने उपयोजना केली तर एखादी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आलं तर नियमितपणे उपचार आणि त्याचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि नंतर त्यांच्या मार्गदर्शन त्यांच्या सगळ्यांची चाचणी करावी लागते आणि नंतर काय होईल ते सर्वांना माहिती आहे. जगभरामध्ये आपल्याला हे सर्व गोष्टी आढळून येतात. आज जिल्ह्यामध्ये चांगली परिस्थिती आहे, ही चांगली परिस्थिती याच पद्धतीने ठेवण्यासाठी सर्वांच्या सहाय्य, सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. कुठल्याही केंद्र शासनाच्या रिवाइज गाईडलाईन्सनुसार काही ऍक्टिव्हिटीजसाठी प्रतिबंध केलेले आहेत. हे जे प्रतिबंध आहे ते ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस,
म्हणजे लोकांनी बाहेर जाता कामा नये, म्हणजे बस सेवा, रेल सेवा बंद करण्यात आलेला आहे, ते सुरू केलेलं नाहीये. तसेच ऑटो रिक्षा बंद केलेला आहे. जेव्हा टू व्हीलरवर जाताना टू व्हीलरवर एकच व्यक्तीला परवानगी आहे, टू व्हीलरवर एकच व्यक्तीने जायचं आहे. ह्याचा अर्थ हे आहे की सोशल डिस्टन्सिंग फॉलो करण्यासाठी आपल्याला या नियमाचे पालन करावेच लागते. जे रेग्युलर सर्व्हिसेस सुरू होत्या, हॉस्पिटलचे सर्व्हिसेस, मेडिकलचे दुकाने, ते सर्व सुरू राहणार आहे. त्याच्यासोबतच अधिकच्या आपण MIDC एरियामधील इंडस्ट्रीज, फॅक्टरीज, काही कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट्स, ते आम्ही टप्प्याटप्प्याने सुरू करणार आहोत. याला सगळ्यांना आपण जिल्हा प्रशासनामार्फत पासेस देणार आहोत, परवानगी देणार आहोत. त्या सर्व परवानगी घेऊन त्या त्या दुकानं आणि आस्थापने सुरू राहतील. हे जेव्हा सुरू असताना तिथेही ह्या सर्व नियमांचे पालन काटेकोरपणे पालन करायचं आहे. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनामार्फत आजपासून पासेसचे सिस्टम सुरू करण्यात येणार आहे. संबंधित तालुक्यातील तहसीलदार पासेस इश्यू करतील. परंतु हे आस्थापना असलेले सर्व लोकांना हे काटेकोरपणे आपल्याला पालन करावं लागतील की नेहमी तिथं परिसर स्वच्छ ठेवणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पालन करणे, मास्कचा वापर कंपल्सरी असणार आहे. मास्क हे जे प्रोटेक्टिव्ह गिअर आपल्या सर्वांचं आहे, जे मास्क वापरत नाही त्यांना आम्ही दंड लावायला सुरू केलेला आहे. तरी सुद्धा स्वतःच्या काळजीसाठी मास्क म्हणजे रुमालही आपण बांधू शकतो, असं कापडी जे मास्क आहे तेही आपण वापरू शकतो. मेडिकल मास्क वापरायची काही गरज नाही. हे फक्त आपलं नाक आणि तोंड असं कव्हर केलं तर बाहेरील जे जंतू आहे ते आमच्या शरीरामध्ये प्रवेश करणार नाही. हे नियम आपण पालन केलं तर नक्की आपण कोरोनापासून दूर राहू आणि हे कोरोनाला आपण टाळू. नमस्कार.